नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे या तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मूळचा हिंगोलीतील असलेला गणेश हा आपल्या बहिणीला सासरी सोडायला नाशिकला आला होता, पण बहिणीला सोडून पुन्हा माघारी परतत असताना अचानक त्याच्यासोबत नेमकं काय घडलं याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठरतंय. प्राथमिक तपासात 26 वर्षीय गणेश पंजाब पठाडे राहणार शिरसम जिल्हा हिंगोली याच्या मृत्यूचं कारण अमानुष मारहाण असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. मात्र त्याला मारहाण कुणी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आलेला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.